नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर अपघातात 3 आदिवासी तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या निमोन गावाजवळ कंटेनर व पल्सर दुचाकी यांच्यात भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये आदिवासी कुटुंबातील 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर निमोन गावाजवळ शनिवारी सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं. सदरचा अपघात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अपघाताची माहिती मिळताच संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. अपघातामध्ये नांदूर शिंगोटे येथील वाशी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ, युवराज धोंडीबा मेंगाळ, नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर व संदीप सोमनाथ आगिलवे राहणार गर्दनी तालुका अकोले हे तिघे मोटरसायकलने जात असताना कंटेनर क्रमांक GJ15AV6656 तसेच पल्सर मोटरसायकल क्रमांक MH15HK5304 या दोनही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात मोटरसायकलवरील तिघांचाही मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच नांदूर शिंगोटे येथील आदिवासी बांधवांनी निमोनकडे धाव घेऊन त्वरित बचाव कार्य सुरू केलं. मात्र ह्या 3ही तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला. रविवारी सकाळी नांदूर शिंगोटे येथे दोघांवर तर एकावर गर्दन येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत दुःखद अंतकरणाने आदिवासी बांधवांनी या 3ही तरुणांवर अंत्यसंस्कार केले. नांदूर शिंगोटे लोणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कायमच अपघात घडत असतात. सदर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाची अनेक दिवसांची मागणी असूनही याकडे लक्ष न दिल्यामुळे तरुणांना आपला जीव गमवावा लागण्याची वेळ आल्याची तक्रारही परिसरातील नागरिकांनी केली. Star 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके सह सुधाकर भगत, नांदूर शिंगोटे.